जातोय असं म्हणण्याचा अधिकार नाही, त्याला दास व्हावा लागेल. ज्ञानोबराय असे म्हणले नाही का असं मी म्हणतोय, ज्ञानोबराय म्हणले मला असं वाटतंय, तुकाराम महाराज म्हणले मला असं मी करतोय हे म्हणत नाही. आणि हा अधिकार फक्त दोघांनाच आहे, तुकोबराया ज्ञानोबराया वारकरी संप्रदायाला सांगताना. माझं म्हणणं जे आहे हे मी फक्त तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुमच्यावर लादण्याचा अधिकार मला, कारण त्याचा उपयोग नाही. आठव्या त्या 200 नंबरची ओवी अशी आहे, लोखंडात सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड नाही होणार. 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध नाही होणार. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना 18 आणि 22 ला, तुम्ही जर नोटा डुप्लिकेट छापायला लागले आणि येडेवाणी करायला लागले ना, एकदा कार्यक्रम झाल्यावर खानदानीत उतरायचे नाही परत. नाही नाही नाही, ही जी परत तुम्हाला काहीच करता येणार नाही. एक 22 वर्षाचं वैकोटरीमध्ये भंगारमादामध्ये जर गेलं ना तर म्हातारपणाला तुम्ही देवाच्या गळ्यात मुडकं घालून जरी पडले तरी तुमचं वाटूलच होईल एवढं देणार का. नाही नाही इथं चालत नाही, न चाला नाही नाही इथं चालत नाही. मला लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना मला, आमचं काय, आमचा झाला आहे सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा, आम्ही निघालोय पैसे कमाय, तुम्ही लागली जमिनी काय, सुधरायचं कोणी तुम्हाला काय. आता आमच्या पुढे बसले का, खरं आहे खरं आहे पटलं आपल्याला खरं आहे, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, असं नाही झालं. आणि असं इथून पुढे तरी आता चालणार, काळ फार वाईट आलाय, काळ फार वाईट आलाय. रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदारी जेलमधी. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावी ती, तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणाला. पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप, पोर मेलेन बाप आहेत, पोर मेले मी शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या परत मेले जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. हो पोर जर बापाच्या नाही नाही काळ फार वाईट येणार आहे. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार, बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उकता देणार लोक बामणाला पॅकेज. कावळा आहे तू चान, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर ठाकूर. ही माणसं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मातृपितृ सेवा करणारा, धर्माभिमान ठेवणारा आणि संप्रदायाची तत्व पाळणाराच माणूस सुखी राहील. मातृपितृ सेवा करणारा, धर्मतत्व पाळणारा आणि वारकरी संप्रदायाचे नियम पाळणार, बाकी त्यांचा सुपडा साप होणार. हो 300 रुपयाचा गुरुजी 36,000 गेलाय तरी ग गवताच आहे, ग गांज्याचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही नाही भीष्म रडले पिता मग तू कोण आहे. माणसं म्हणता हे नाही, काही माणसं 15 ची पेतन म्हणते आपल्या कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज, तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज, लोक वासनं बाजूला जाते त्याला हॉर्नची काय गरज. हे चालत नाही मला, हे काल होतं आज होतं असं नाहीये मारा. हो नवीन आणायचं काहीतरी मोबाईल वापरत आहे वापरते लोक, त्याचा किती वापर असा, येडे होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून आहेत आणि काही इकून आहेत, मग इकडच्याला इकडं दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या वाजन. हॅलो पेटलं तुझ्या वाजन, तो बी एवढा होता, तो म्हणला नुसता धोर निघतोय. हा म्हणला पेटो पेटो. आता काय पेटो काय मोबाईल, मोबाईल वापरावा, त्याचा वापर लिमिटेड असावा. 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी एसटीत माणसं बसली, एका सीटवर दोघं बसली की कुडले हो 12 वेगळा हो, गप्पा सुरू, ओळख चहा उतरताना स्टँडवर. आता ते मोबाईलमुळं कुणी बोला माझ्या चित्तात राहून येणं लगे मुक्ती आणि धनसंपदा. हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला, नामदेवराय म्हणले माझी इच्छा एकच आहे आकमला आयुष्य व्हावे,
दया पळा. नाथबाबाला विचारलं, ते सरले हे मला तशी काही घेणं नाही. मग तुकाराम महाराज तुमची इच्छा काय? तर मागण्याचे प्राण काही मागायचं नाही असं दरिद्रवाणी. काय करू देवा, थबाड सोडितो काय करू देवा. पुरीचं लगेच जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात खाई अड्या. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले पोरग भाईन. देव म्हणले बुटाना तो ढाण कुठ, तुला बायको मॅच द्यायची. भगवान गोपाल कृष्ण झोपेले, एक जण आलाय तो पायाजवळ बसला नाही, डोक्याकडे बसलाय. एक जण आलाय तो पायाकडे बसलाय. गोपाल कृष्णाने डोळे उघडलेत, दिसलंय ते पायाजवळ दिसलाय, बसलाय तो अर्जुन आहे. बोला अर्जुना काय पाहिजे? ही डोक्याकडचं उकेल म्हणला, पहिला मी आलोय. देव म्हणले यायला काय करतो, बसला कुठं, याला किंमत येण. मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय? अर्जुन. मग तू डोक्या का बसला काय होत? 70 मात्र बिन माळकरी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पांडे काय करतो ते 70 ते घरात ठेवून ना गाण कोपऱ्याला अडचण. त्याचा उपयोग काय? मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय. हे सांगितलं युद्धाची स्थिती आहे. देव म्हणले असं करा, ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र बिस्त्र काही घेणार नाही, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल, बाकी सैन्य तुला घेऊन टाक. तो म्हणला तुला एकट्याला नेऊन काय करू, सैन्य दे जा घेऊन. म्हणला ते गेलं सैन्य घेऊन, अजून मागं नाही आलं पाहतं काय माहित. आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय? देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती आहे, जिथं तो ये अरे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक दया तेथे धर्म संत तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन सुमने तेथे वनेन भाग्य तेथे उल्लास जिथं तू ये तिथं जय आहेच. मी येण्याच्या नादी लागू कशाला म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं? मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे की 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाही कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. पुढे जाऊन सांगा, मोठ्याशी दुश्मनी करण्यासुद्धा कीर्ती आहे. बंबाजीने तुकोबाराला छत्रा दिलं तर ग्रंथात नाव आलं. रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिलं ग्रंथात नाव आलं. विसोबा खेत्राने माऊलीला त्रास दिलं ग्रंथात नाव आलं. मोठे जण आज लागा ते रावणाचं शिका बाईको पळावली, पण देवाचीच काय होईन ते होईन, फायदाच झाला होईन म्हणजे काय. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय तसं येडेवानी काय करतो. 27 लाखाचं बंगला बांधा भांडे घासणार जे पैसे बुडीतो ना आलाय का तुझ्यात घमेटा असेल तर लाईट बीट बुडव ना, कसं अंगणात झोपतो माय. गरीबाला काय त्रास देतात, आणि आपली लोक आत्तापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. तो सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रात, समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कुणाला त्रास आहे? त्या भांडे घासण्याच्या बाईचे खरीप कष्ट आहेत. 3 मजल्यावर बादली भरून नेती धुण्याची ओली, तिचे पैसे बुडीती मार्शल का नीट. अरे उलट म्हणलं पाहिजे बाई, 100 जास्त घे, तुझी मुलं बाळ आहेत, तुझं उपजीविका याच्यावर आहे, त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे? अरे ती तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती, आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता. मागू ना खिचडी फाटेल याची, आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन तू असं येड्यावानी काय करतो? वाक्यने रायगान पुढे चला. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो, पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फुडलीन गोवा चोरला, काय चोर आहे. एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, G24 किंवा ABP एक तास भर, तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत, टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं, मी म्हणतो 1000 रुपये घेतले, काय गैर आहे? घामाचे आहेत त्याचे, कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे का नाही? मग ज्याचे कष्टाचे असतील त्याला मिळाले पाहिजे. या हरामीने कामं करायची नाही, कपरे भांडे कपडे घालायचे, पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले? या हरामीला कष्ट करायची सवय,
नाही फुकट खायची फक्त बापाची पेंट, कपडे पाडले कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईच, आईच सगळ्या तुळीची मुकदमे, आई मध्ये लय खोडी, पोरग दारू पेलन बाप हाणायला लागला का आलच मधी, हाणू नका आपल्याला काही लय नाही युकची आणि ते काही काही पियत नाही इतकी शहाणी गेली हनुवरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे, मी म्हणून राहिले नाही तो दुसरी राहिली, तुका नाही उलातली कुठं त्याने केली असती दुसरी, आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखी खरं सांग महाराज मी मरल ना तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल ध्यानाच्या, मरणार नाही 5-25 वर्ष पण पाया पडून एक वाक्य सांगतो महिलांना ऐकाल, महाराज म्हणून नाही ऐकत, महाराज म्हणून मरू द्या उलथू द्या महाराज मरू द्या कीर्तन संपल्या संपल्या, तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल ऐकाल, तुमचा मुलगा म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही काही करा महिला म्हणलं पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, सांगू नये मी तुमच्या मुलासारखा आहे, फक्त तुम्ही नवऱ्याची प्रतिमा आहे ना, कधी मुला देखत खराब करीत जाऊ नका, मुला देखत वाईट बोलायचं नाही नवऱ्याला कधीच कधीच नाही, खरं सांगतो तुम्हाला तो कसाही जरी असला ना तो त्या घराचा खांब आहे, आयुष्यभर कष्ट केले त्यानं, त्याला फुकाट नाही मिळवलं, त्याला वाटलं नाही का माझ्या हातात कधी चांगलं घड्याळ असावा, त्याला वाटलं नाही का माझ्या घरात त्या खजा थोडा सोना असावा, त्याने आयुष्यभर मुलांसाठी कमाज आणि तुम्ही मूर्खासारख्या पोरांची बाजू घेऊन नवऱ्याची प्रतिमा खराब करता ज्याचे त्याला पटत नाही, उलट पोराला बाप पोरे जर पोराला हाणीत असेल ना बाप आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम काय फरक पडला, जरा रेटून द्यायचा मग म्हणायचं मी आहे ना आलीच थोबाड वाशिंद मध्ये, पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या, कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं, आलीच दम नाही काढीत ती आलीच, असावा प्रसंगाला असावा प्रसंग आला प्रसंग गेली बोंबल्ली पोर खतपाणी कोण असे आईच, आईनं उलटी चापटू लागली पाहिजे, पण एक वाक्य सांगा भाजीला तेल नसलेलं चालेल, तुमची मुलं बाळ जर चांगली निघली ना तर तुम्ही गल्लीने केव्हाही वरमान काढून चालू शकता, तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या पोर मूर्ख असू द्या तुम्ही गल्लीने वरमान काढू शकत नाही, आपलं राष्ट्र जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई तुळजा भवानीचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, सावित्रबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचं आहे, आपल्या मुलीच्या अंगात कपडे कसे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे, मुलीच्या अंगात 5000 ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा, आपली मुलगी घरातून बाहेर पडताना त्याचं किती अंग उघडे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे, थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, फटकवली पाहिजे पोरगी, केस कोण इकडे आहेत केस बघा बांगडी नाही हातात ठेवून द्याय 2-4 कान पडले बांगडी घाल, केसांची स्टाईल बघ, आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, तो देव यांनी भांग्याला आणि पॉप आलाय पॉप, तो पॉप भांग इतका डेंजर आहे त्याला मधी खड्डा आहे पुढं झटका आहे इथून इकडं पुढं झटका आहे म्हणजे इकडं लष्टाचा वाफ आहे इकडं कांद्याचा वाफ आहे मधी डोंगळा आहे डोंगळा, मुलीचा मोबाईल तपासा 3-3 सिम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही, मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट, फक्त कोण होतो घरात कोण होतो मग तिचा बाप म्हणला नाही रे बाबा नाही आपण कुठे जन्माला आलोय मेरे देश की धरती हो सोना उगले उगले रे हो मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश
उत्तर द्या. ए पटकन मर का, सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून. माझे जरी 2-4 वर्ष निघतील एवढं म्हणलं म्हणजे सहज निघतील. सोनं वाईट नाही मला म्हणलं, सोनं फार चांगलं आहे, सोनं फार चांगलं आहे. आपल्या बायकोच्या गळ्यात लय सोनं असं वाकली पाहिजे बायको. कारण सांगा तुम्हाला, ए कारण सांगा, सोनं फक्त नीतीच्या डबीत ठेवा आणि धर्माचं कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. आपला देशच सोनेरी होता, वन होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, पानावरच्या चिमण्या मनात होत्या. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश के मेरा, ओ भारत देश के मेरा, हो ओ भारत देश के मेरा, ओ भारत देश के मेरा. क्या सारा हिंसा और धर्म का पद पद लगता रेरा, ओ भारत देश के मेरा, ओ भारत देश के मेरा, ओ भारत देश के मेरा, ओ भारत देश के मेरा. आणि या भारताच्या मातीचा नागरी प्रेम करत होता. हरी कर देव मागणाऱ्याला देत नाही. गादीवर बसले आणि मागितलं, बोला काय पाहिजे? लक्ष्मणा सैल तुझी चरण सेवा, उर्मिलेने सैल तुझी तेरण सेवा, पण शेवटी राहिली ती शत्रुघ्नाची बायको स्तुत कीर्ती, तिने मागितले फक्त वल्कले. का? राज्य फुकट मिळणारे वल्कले पाहून त्याची पूजा केली जाईल. मग तुकाराम महाराज, महाराज तुमची इच्छा मला सांगा, देवा खरं सांगू, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची जीत जाणत नाही, फक्त माझी एक इच्छा आहे. काय? ह्याची भावी माझी आस, 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 ह्याची
अटी ब्रह्मन, मला काहीच नको. मग एक पुरावा ऐका, याची अम्मा करणे काम, याची भावी माझी, याची थोर भक्ती आवडते देवा, हेची 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 माझी एकच इच्छा आहे. मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल, पण तुझी चरण सेवा साठी दे. माझी आस, मला आयुष्यभर एकच पाहिजे की तुझा दास. आता इथे एक शब्द नीट ऐका बरं का, तुकोबारायचा गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही माणसाला मी